नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी आपल्या एका सबस्क्रायबर ताई यांचा अनुभव आपल्याबरोबर शेअर करत आहे. ताई म्हणतात, जय गजानन रेवती ताई, मी इथे नाव बदलून माझा अनुभव देत आहे. माझं नाव सरस्वती. मी अंदाजे 40 वर्षापासून महाराजांची भक्त आहे. सुरुवातीला मी भक्त जरी असले तरी माझ्या संपूर्ण जीवनाला महाराजांचे अधिष्ठान नव्हते. आता माझ्या जीवनाचा पायाच महाराजांची भक्ती हा आहे. तरीही मला माझ्या भक्तीविषयी चार चौघात बोलायला आवडत नाही. ही माझी खूप खाजगी गोष्ट आहे असं मला वाटतं. माझं आयुष्य लहानपणापासूनच खडतर होतं. कुटुंबात शांती समाधान नव्हते. लग्नानंतर आयुष्य बदलेल अशी आशा होती. माझे पती खूप प्रेमळ, दोन गोड हुशार मुले. असा संसार वरकरणी सुखाचा असला तरी कुटुंबातले सगळेजण संतापी होते. कणभरही अन्याय सहन करत नसल्याने त्यांच्या सगळ्यांच्या जीवनात भरपूर संघर्ष होता. मला माझा कुठलाही संघर्ष नसला तरी या सगळ्यांमुळे मला कधी शांती आणि समाधान लाभलं नाही. एवढेच की गजानन महाराजांच्या कृपेने मी स्वतःला शांत ठेवू शकले. महाराजांच्या कृपेचे अनेक प्रसंग आयुष्यात येऊन गेले, पण तेव्हा या चॅनलविषयी काही माहीत नव्हते. गेल्या 5-6 महिन्यातच मला या चॅनलची माहिती झाली आणि जणू आनंदाचा खजिनाच माझ्या हाती आला. मी रोज हे अनुभव ऐकते. यातून महाराजांच्या भक्त वत्सल्यतेची साक्ष पटते. शिवाय त्यांना कुठल्या गोष्टी आवडतात कुठल्या गोष्टी आवडत नाही हेही या अनुभवातूनच कळायला लागले. माझ्या मुलाच्या आयुष्यात सतत संकट येत असतात. त्याला देवभक्तीची आवड नाही. पूर्ण नास्तिक नसला तरी स्वतःहून देवासाठी काहीच करत नाही, पण प्राण्यांविषयी गोरगरिबांविषयी त्याच्या मनात खूप दया. शालेय जीवनापासूनच तो अन्यायाचा प्रतिकार करत असे, त्यामुळे शाळा कॉलेजात त्याला खूप संघर्ष सहन करावा लागला. आज मी ज्या अन्यायाची कथा सांगते आहे तो त्याच्याच बाबतीत घडलेला आहे. मुलगा परदेशात MD करतो आहे. त्याचे अचूक रोग निदानामुळे तो पेशंट्समध्ये आवडता होता. वरिष्ठ त्याच्या हुशारीमुळे नेहमी त्याच्यावर जास्त काम सोपवत. असं असूनही तो त्यांना फारसा आवडत नसे. बऱ्याचदा त्याच्या हुशारीची त्यांना थोडी भीतीच वाटत असे. अशा वेळी एका सिनियर व्यक्तीने दुसऱ्या सिनियर व्यक्तीच्या डिपार्टमेंटमधून काटा काढण्यासाठी एक प्लॅन केला आणि त्या प्लॅनमध्ये माझ्या मुलाविरुद्ध खोटे नाटे आरोप रचले. हे फार गंभीर आरोप नव्हते पण खोटे होते. मला ते सगळं ऐकून फार वाईट वाटलं. परदेशात आपले भारतीय लोकच आपल्याला साथ देत नाहीत असं दिसतं. इथेही हे सगळे भारतीयच होते. मी मग महाराजांना प्रार्थना केली, माझ्या मुलावरचे निष्कारण झालेले आरोप खोटे ठरू देत. मी हा अनुभव रेवती चॅनलवर शेअर करेन. मग पुढे तेच झाले. मुलाने सर्व गोष्टींचे पुरावे देऊन स्वतःवरचे आरोप खोटे ठरवले. एवढंच नाही तर ज्या हेडचा काटा काढण्यासाठी हे सगळं रचलं होतं तिलाही त्याने सावध केलं. त्यानंतर एक छोटा प्रसंग घडला. मुलाची ड्युटी संस्थेच्या दुसऱ्या कॉलेजमध्ये होती. 3 दिवसानंतर त्याला ताप आला, त्यामुळे वरिष्ठांना कळवून तो घरी राहिला. पण त्या कॉलेजमधल्या लोकांनी 3 दिवस तो आलाच नव्हता
आम्हाला दिसलाच नाही वगैरे सांगून त्याला त्या ड्युटीवरून काढून टाकले. मग पुन्हा मुलाने आपण कसे 3 दिवस फुल ड्युटी केली याचे पुरावे सादर केले. मग त्यांना आपली चूक कळून आली. त्याच्याच बाबतीत पुन्हा पुन्हा अशा घटना घडतात तेव्हा माझ्या नेहमी मनात येते की याला जर महाराजांच्या भक्तीचा मार्ग सापडला तर महाराज त्याला सांभाळतील, त्याच्यावर असा अन्याय होऊ देणार नाही. पण हे व्हायचं कसं? मी महाराजांवरच ते सोपवलं आहे. नुसता त्याचाच नव्हे, घरातील प्रत्येक सदस्याचा प्रश्न मी महाराजांच्या चरणी मांडत असते, तेच त्यातून मार्ग दाखवतात. महाराजांच्या चरणाशी विलीन होण्यापूर्वी कुटुंबातले सगळे संघर्ष थांबले आहेत, सगळीकडे शांती आणि समाधान आहे असं दृश्य पाहायची माझी इच्छा आहे. माझे महाराज ती नक्की पूर्ण करतील. रेवतीताई, तुमचे खूप खूप आभार. सर्व गजानन भक्तांचेही आपले अनुभव शेअर केल्याबद्दल खूप खूप आभार. जय गजानन, श्री गजानन, गण गण गणात बोलते. ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला. आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा अनुभव कसा वाटला कॉमेंटद्वारे नक्की कळवा. अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या आय डीवरती लिहून पाठवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेलची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमहा, गण गण गणात बोते.